अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला। जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील वाढदिवसाचे औचित्य साधून फळ वाटप देखील करण्यात आले। आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी आणि राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। या रक्तदान शिबिराला माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना पाटील, प्रदीप लोहडा यांच्यासह इतर मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांच्या नेतृत्वाला विश्वास असल्याकारणाने सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे। येणाऱ्या विधानसभामध्ये जे उमेदवार अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतील ते प्रचंड मताधिक्याने निवडून देतील। केवळ राजकारण म्हणून नाही तर समाजकारण अधिकाधिक करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते। आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील असतील, जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई असतील, मीनलताई असतील, तडवीताई असतील, किशोर पाटील असतील, गवारे सर असतील, शैलेश पाटील योग अध्यक्ष असतील, प्रल्हादभाऊ बोरशे असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि डॉक्टर मंडळी यांच्या सहकार्याने समाजाला ज्याची गरज आहे ते काम करण्याचं काम राष्ट्रवादी करते आहे। परत एकदा आपल्या सरांच्या वतीने माननीय अजितदादा पवारसाहेब यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज माननीय आमचे नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे। यानिमित्त जे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया, महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय ताई यांच्या समवेत आलेले सर्व जिल्ह्याचे व सर्व आलेले पदाधिकारी व आमच्या तालुक्यातले सर्व विविध पदावर असलेले सर्व अध्यक्ष, अल्पसंख्याक अध्ययक्ष, शिक्षण याचे अध्यक्ष, ह्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हार्दिक स्वागत करतो। आज आमचे नेते जे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराला जे आमच्या जामनेर तालुक्यातल्या सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आणि तरुणांनी जे रक्तदान केलं, जे रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे आणि हे ज्या ज्या गरजू लोकांना रक्तदानाची ज्यावेळेस गरज पडते याच्यासारखं फार मोठी गोष्ट कोणतीच नाही। आणि आदरणीय नेत्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेल्या सर्व रक्तदानाचं हे गरजू लोकांना त्याचा उपयोग होईल अशीच परमेश्वराला प्रार्थना करतो व अजितदादांना उदंड आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो व त्यांच्या हातून आपल्या महाराष्ट्र राज्याची चांगल्या पद्धतीची शेतकऱ्यांची व्यापाऱ्याची गोरगरिबाची सेवा हो हीच परमेश्वराला प्रार्थना करून माझी दोन शब्द। राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि या राज्याचे माजी कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस साजरा होतो आहे। सकाळीच शेंदुर्लीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळवाटप, जामनेरच्या सामान्य रुग्णालयात 75 रुग्णांना फळवाटप आणि आता रक्तदानाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीने पार पडतो आहे। युवकांची बहुतांशी युवकांच्या संख्येने सर्व धर्मसमभाव, प्रत्येक जाती धर्मातील युवकांनी या ठिकाणी अजितदादांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ राष्ट्रवादी तालुका काँग्रेस व शहर तालुका काँग्रेस तालुका राष्ट्रवादीच्या आव्हानाला मान देऊन बहुतांशी जवळपास आतापर्यंत 70-75 बोटल्स झाले असतील, सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। रक्तदात्यांचे मी या आपल्या नेत्याच्या निमित्ताने वाढदिवसाचे औचित्य साधून ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि अजितदादांच्या या वाढदिवसानिमित्त सगळ्या कार्यकर्त्यांनी खुणगाड बांधली की जामनेर तालुक्यात येणाऱ्या विधानसभेच्या काळात उमेदवार कोणीही असो त्या उमेदवारासाठी रक्ताचं पाणी करू, घामाचा थेंब गाळू, परंतु राष्ट्रवादीचं शीट निवडून आणू अशी संकल्पना या नेत्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधून केली, त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि या तालुक्यात निश्चित रूपाने यावेळेस आम्ही परिवर्तन करून दाखवू अशी खुणगाड आज कार्यकर्त्यांनी आपल्या आवडत्या अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त खुणगाड बांधली। मी खरोखर
ज्यांनी ज्यांनी आज रक्तदान केलं त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. मग ते आता अपंग असतील, मुस्लिम असतील, कॉलेजचे युवक युवती असतील, प्राध्यापक स्टाफ असेल, प्राचार्य साहेब असतील, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांनी मोठ्या हिरिरीने आणि मोठ्या उत्साहाने एक प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन चांगला संदेश आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेला आहे. त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. माननीय अजितदादांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्राला साजरा केला जातो. त्याच धर्तीवर आपण जामनेर तालुक्यातसुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करून अजितदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अजितदादासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला या भूमीला लाभलेलं आहे. झटपट निर्णय घेणारा असा एकमेव नेता राष्ट्रवादी पक्षाकडे आज आहे की जागेवरच प्रश्न सोडवून लोकांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. आणि जामनेर तालुका या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असा निर्धार जामनेर तालुकावासियांनी व्यक्त केलेला आहे. त्याला नक्कीच यश मिळेल अशी मला खात्री आहे. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अजितदादाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास शंकर असं नेतृत्व आज आपण जर बघितलं त्या महाराष्ट्रामध्ये आघाडीची सत्ता असताना सकाळी 7 वाजल्यापासून जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे झटणारा हा नेता, अखंडपणे लोकांच्या समस्येत जाण असलेला नेता, या नेत्याने सकाळी 7 वाजल्यापासून जनतेचे तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. अजितदादा म्हणजे कणखर असं नेतृत्व, धडाकेबाज नेतृत्व, कुठल्याही प्रसिद्धीची हव्यास नसलेलं प्रत्येकाचं काम झालं पाहिजे, प्रत्येकाची समस्या सुटली पाहिजे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाचा लाभ दिला पाहिजे अशा उद्देशाने माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपला कार्याचा ठसा या महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे. आपण जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार असताना माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी या तालुक्याला कांग प्रकल्प दिलेला आहे. आपण वाघूर प्रकल्प जर बघितलं माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून या तालुक्यात वाघूर प्रकल्प आणि कांग प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होत आलेले आहेत. आपण जर बघितलं कांग प्रकल्पाच्या माध्यमातून या तालुक्यातील शेती अतिशय हिरवळ झालेली आहेत. कांग प्रकल्पातील सुद्धा गोदरी असेल, फत्तीपूर असेल या परिसरात शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या धरणाचा लाभ या ठिकाणी मिळत आहेत. परंतु एक खंत या ठिकाणी व्यक्त करतो, या तालुक्याने अजितदादाने या तालुक्यासाठी भरपूर दिलेले आहेत, परंतु या तालुक्याने अजितदादाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र काही दिलेलं नाही आहे. परंतु आता देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आपण या 5 वर्षाचा काळ बघितला, युतीचं सरकार या ठिकाणी या राज्यामध्ये सध्या आपल्याला दिसत आहे. 5 वर्षामध्ये युतीचं कुठलंही काम, कुठलंही धरण या 5 वर्षामध्ये झालेलं नाही. म्हणून अजितदादाला जर मुख्यमंत्री करायचं असेल तर या जामनेर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होणं या ठिकाणी गरजेचं आहे. अजितदादाचे हात बळकट करणे गरजेचं आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात चंग बांधलेला आहे. या तालुक्यातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून देऊन या तालुक्याचा खरा अर्थाने विकास करायचा असेल तर अजितदादाशिवाय पर्याय नाही, राष्ट्रवादीचा आमदार या तालुक्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस कांगणे येथे भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जामनेर येथील रेडक्रॉस सोसायटीने या ठिकाणी येऊन कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी होत आहे. रक्तदान करणाऱ्यांना 50,000 रुपयाचा ॲक्सिडेंटल विमा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणचं तसं पत्रसुद्धा त्यांना मिळणार आहे, कार्डसुद्धा मिळणार आहे. त्यांच्या मित्र असतील किंवा कार्यकर्ते असतील, कुणालाही भविष्यामध्ये जर रक्ताची गरज पडली तर त्यांना या ठिकाणी रक्ताची मदत या रक्तपेढीमार्फत होऊ शकते. या वाढदिवसाच्या निमित्तानं माननीय आमचे नेते अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आणि अजितदादा पवार हे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आणि इच्छा या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. आमच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी चांगला एक मनाशी एक निर्धार करून 100 ते 150 डोनर या ठिकाणी रक्त देण्यासाठी तयार आहेत. आतापर्यंत बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि शिक्षक स्टाफने या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. सर्वांचं सहकार्य खूप उत्साहाने या ठिकाणी रक्तदान करत आहेत. या ठिकाणी दादांना तर मुख्यमंत्री करायचा, परंतु जामनेर तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी माननीय अजितदादांनी या ठिकाणी रक्तदान करत आहेत. परंतु जामनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी
वेळ पडल्यास रक्तसुद्धा सांडण्यास तयार आहेत, एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो, धन्यवाद. आज माननीय महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं. त्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करत आहेत आणि रक्तदान करत असताना रक्तदान म्हणजे एखाद्याला जीवनदान, माझ्या रक्तातून दुसऱ्या जीवन वाचलं खूप त्यासाठी आपलं श्रेय होतं. मग ते दान कोणतं बी असो तर दान ह्या प्रकरणात तुम्ही या ठिकाणी रक्तदान करत आहे आणि या रक्तदानाच्या उलट आपल्याला या रक्तदानाच्या सर्टिफिकेटवर 50,000 रुपये या ठिकाणी आपला विमा राहणार आहे. म्हणून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं काही होऊ नये, उदाहरणार्थ होऊ नये परंतु काही झाल्यास आपल्या कुटुंबाला 50,000 रुपये त्या ठिकाणी विमा या ठिकाणी दिला जातो. म्हणून आपण या ठिकाणी कोणाचं तरी बचाव होण्यासाठी, आपल्या एखाद्याला जीवन वाचण्यासाठी रक्तदान सर्वांनी या ठिकाणी माझ्या मित्रांनी केलेलं आहे आणि आमच्या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व कार्यकारी अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील यांचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या दादांचा चांगला संदेश जावा म्हणून 100 बॅग या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करून देत आहेत. सर्व जामनेर तालुक्यातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.